शोधत बसते दुसरं लग्न लावायच्या फंदात प्लीज पडू नकोस. खाल्लास का नाही? बेशरम. तुझा नवरा फक्त तुझा राहणार नाहीये. हे मलाच काम शोधायला लाग. सुहास, तू केव्हापासून इतक्या दूरवरचा विचार करायला लागलास? नका इतका त्रास करून घेऊ संग्राम येऊन गेल्यापासून. नाही बेटा, तूही तुझ्या मतावर ठाम रा. हा कुठल्या नोकरी शोधण्याचा? आता आम्ही दोघं काही दिवसांचे सोबती आहोत, नंतर तुम्हाला सांभाळायचंय सगळं. जहागीरदारांचा वारसा तुझ्या मुलाला चालवायचा आहे. एकत्र राहिलात, एकोप्याने राहिला तर सुखी राहाल, दुसरं काही नाही. आपल्या घरी स्फोट झाला म्हणे? कधी? काल सकाळी. आणि मला कसं निकळलं मग? काल सकाळी तो संग्राम शेठ घरी आला होता आणि म्हाताऱ्याला तोंडावर शिव्या देऊन निघून गेला. त्याला तू स्फोट म्हणतोयस? संग्राम घरी कधी आला आणि गेला कधी हे कळलं सुद्धा नाही आम्हाला. आणि काय रे, तू संग्रामला भेटून आल्यापासून त्याचं सारखं कौतुक करतोयस ते? आत्ता केलंस ते ठीक आहे, पण यापुढे या घरात संग्रामचं कौतुक मी खपवून घेणार नाही. कसं आहे, जो माणूस म्हाताऱ्याला तोंडावर शिव्या देतो ना, त्याचं मला नेहमीच कौतुक वाटत. जो माणूस माझ्या वडिलांना म्हातारा म्हणून हिणवतो, ज्या माणसाला माझ्या वडिलांना शिव्या दिल्याबद्दल आनंद होतो, त्या माणसाचा मला राग येतो, त्या माणसाबद्दल तिरस्कार वाटतो. बर, ज्या माणसानं माझ्या विषयाची माती केली त्याचं मी काय कौतुक करू? आणि अशा माणसाला जर का कोणी शिव्या देत असेल आणि मला आनंद वाटत असेल तर गैर काय त्यात? हे बघ, तू माझ्या बाबांना शिव्या घालतोस ते मी समजू शकते, पण संग्राम, अरे संग्रामने माझ्या वडिलांना शिव्या घातल्या तर तुला आनंद होतो? अरे तू तुला आणि संग्रामला एकाच पळण्यात कसं काय तोलू शकतोस? बघ, अभिजित राव जहागीरदार तुझा सख्खा भाऊ, जहागीरदार घराण्याचा वंशाचा दिवा, संग्रामच्या पार्टीत गेला होता ना, ते चालतं. तुला कोणी सांगितलं तसं चाललं म्हणून? अरे त्यावरनं बाबांचं आणि अभिजितचं खूप मोठं भांडण झालं होतं.
आणि तुझी वहिनी वनिता तिचं काय? तिलाही खपवून घेतलं जातं. अरे लग्न आधी कळलं असतं ना तर तिला घरात घेतलीच नसती. जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. आणि तुझं सगळं बॅकग्राऊंड माहीत असताना सुद्धा बाबांनी तुला घरात घेतलंच ना. अरे निदान त्याचा तरी मान राख. हे बघ संग्राम आणि बाबांच्या भांडणात तू संग्रामची बाजू घेऊ नकोस. जरा कुठे त्या संग्रामचं कौतुक केलं तू तर माझी शाळाच घ्यायला लागली. अमिषा काल संग्राम आला होता आपल्या घरी. कशाला? काय काम होत त्याच? काम काय असणार? पेढे द्यायला आला होता. कसले पेढे? वनिता वहिनीला गोळी लागून सुद्धा त्यातून ती सुखरूप वाचली त्याचे पेढे. शी किती बेशरम माणूस आहे का तो. तुला सांगते वहिनीवर जो हल्ला झाला ना तो त्यानेच केला. म्हणजे या गोष्टीचा पुरावा नाही आहे आपल्याकडे पण त्याला स्वतःला ही गोष्ट माहिती आहे आणि तरी निर्लज्जपणे पेढे घेऊन आला आपल्या घरी. बघितलंस किती पोचलेला आहे ते. आणखी काय म्हणाला तो? आणखी काय म्हणणार? अगं आपल्या वडिलांशी असलेली पुरानी दुश्मनी त्याची रेकॉर्ड वाजवत बसला असणार बाबांसमोर. बाबांना त्रास देण्यात त्याला खूप आनंद वाटतो. मजा येते अगं. तरी त्याला बजावून सांगितलं होतं मी आमच्या वाट्याला जाऊ नकोस म्हणून. ताई तू बघ आता 7 वर्ष तरी तुरुंगात पाठवतेच मी त्याला. अगं मग इतकी वर्ष कोणासाठी थांबली होतीस? तुला वाटतो तितका सामान्य नाही आहे का तो. त्याच्या खूप वरपर्यंत ओळखी आहेत. लॉबी खूप स्ट्रॉंग आहे त्याची. एका फोनवर सगळ्या गोष्टी करतो तो. त्याला विरोध करणारा एक गॉडफादर हवा होता मला. तो मिळालाय. आता संग्राम संपलाच असं समज. अमिषा अगं थोडी जमिनीवर राहा. उगाच दिवा स्वप्न नको बघूस. अगं आणि प्लीज तुझ्या डोक्यात हे जे काही चाललंय ना किंवा तुला जे काही करायचंय हे तू घरात कुणालाही सांगू नकोस. सुहासवर माझा अजिबात विश्वास नाहीये. आणि वनिता वहिनीवर गोळी झाडली गेली आणि ती त्यातनं वाचली आहे सुखरूप तरी तिलाही सांगू नकोस प्लीज. ताई तू काही काळजी करू नको. यावेळी व्यवस्थित फिल्डिंग लावली. शेवटपर्यंत त्या संग्रामलाही कळणार नाही की आपण तुरुंगात जातोय. आपल्या घरी पेढे घेऊन आला होता ना. आता मी जाणार आहे तुरुंगात त्याच्यासाठी पेढे घेऊन. माझ्या बेस्ट विशेष तुझ्या बरोबर आहेत. ऑल दी बेस्ट. थँक्यू.
बघितल्यासारखं दचक तोच काय? असा अचानक समोर येशील तर दचकणारच ना। तू इथं कसा? तुला भेटायला। ए उगाच काहीतरी फेकू नको, साला मलाच माहित नव्हतं मी इथे येणार आहे। सुटलास कधी? सुटलास कधी हे विचारायला तू मला इथे आलायस? अरे एवढी वर्ष आपण या लाईन मध्ये काम करतोय, म्हटल्यावर आपली पण थोडीफार जान पहचान आहेच ना। का रे साला तू तो एकदम बदल गया रे, साला जंटलमॅन लग रहा है। शेठची मेहरबानी, दुसरं काय? पण भाई तू आता आलायस ना, आणि हो आपला भाई तूच आहेस। हा तुझ्याकडे पंटर किती आहेत? अरे नाही रे बोले तो सेट का राईट हँड बोले तो छोटा डॉन। तो आज से अपना नाम बदल, छोटा डॉन। काय भाई बाहेर आले आले फिरकी कशाला घेत आहेत? सांग ना कसा सुटलास? शेट का आदमी बोले तो छोटा डॉन। आता हवलदारांच्या तुला धडाधड सलाम पडणार, आणि त्यांच्यावर पैसा खर्च करत जा रे। पण हो त्या पाटलावर पैसा खर्च करू नका, त्याला मात्र तू सलाम करत जा। भाई असं काही झालेलं नाही हा, आपण पहिले जैसा सत्याच आहे। पण शेठ लई डेंजर आदमी आहे हा, तो जोपर्यंत शिव्या देतो तोपर्यंत चांगला असतो, आणि जेव्हा गोड बोलायला लागला की समजायचं आपलं काही खरं नाही। असं काय बघताय? कल तक अपने सामने जबान बंद रखने वाला पोपट आज कैसे अपनी चोट चला रहा है ये देख रहा हूं मैं। बॉस सलाम करतो बॉस। बॉस काय काम असेल तर सांगा ना बॉस, दोन दिवस जेवलो नाही भाई। बॉस बॉस फुटपाथवर दिवस काढतोय, पापी पेट का सवाल आहे बॉस। बॉस सांगा ना बॉस, काहीतरी काम सांगा ना। ए शाणे कौबे ज्यादा छनपत्ती करणे का नाही, आपण का दिमाग घुमाने का नाही? माझी औकात काय मला माहिती आहे। हवा काय रे? माझं शेठ बनायचं सपन आहे, लोचा तोच आहे ना, एका गोळीवर माझं पण नाव आहे। ठीक आहे जाऊ दे, चल कटिंग मारते। अभी कॉफी के मगाशी बाबांनी बोलवलं होतं तुझ्यासाठी, आलेले फोटो आणि पत्रिका आहेत ना त्यांनी एका फाईल मध्ये लावून ठेवल्या, मी वरवरच चालली ती
नंतर बाबांना म्हटलं मला कशाला दाखवताय, अभिलाष दाखवा ना, तोच पसंत करेल. अभी मी तुझ्याशी बोलतेय. पेपर काय वाचतोयस? तुझा मूड नाहीये का बोलायचा? रोज सकाळी लवकर जातोस, रात्री उशिरा येतोस. आल्यावर निदान थोडा वेळ तरी बायकोशी बोलावं रे, बरं वाटत बायकोला. अरे अभि, तुला सांगायचंच राहिलं. काल सकाळी ना संग्राम आला होता बाबांना भेटायला. मी बरी झाले म्हणून पेढे आणले होते त्याने, आणि नेहमीप्रमाणेच जाताना शिव्या शाप देऊन गेलाय. मला जेव्हा कळलं ना, माझं डोकंच सटकलं. मी लगेच फोन घेतला, त्याला फोन लावला आणि सट्टासट वाटेल तशी बोलले. खरंच अरे, खोटं वाटतंय का तुला? नेहमी मी अहो जाहो करून बोलायचे ना, आज मी अरे तुरे करून वाटेल तसं सटासट बोलले त्याला. ह्याच्या पुढे मला फोन करायची हिंमत नाही करणार तो, आणि केला ना तरी ह्याच्या पुढे त्याचा फोन मी उचलणार नाही. खूप बेशरम माणूस आहे तो. ह्याच्या पुढे मी ठरवले, संग्रामचा विषय आणि नाव काहीही काढायचं नाही. जाऊ दे ना, आपण कशाला त्याच्याविषयी बोलतोय. अभी कॉफी घे ना. माझ्याशी बोलायला आलाशील तर पहिल्यांदा तो घोडा बाजूला आणि गेम करायला आलाशील सरळ गोळी घाल. गोळी घाल, फासावर जा. इन्स्पेक्टर पाटलाला आधीच इन्फॉर्म करून ठेवलंय मी. गोळी खाणारा शांत आहे, खाणाऱ्याला घाम फुटलाय. हवाय का एक येऊ? गरज आहे बघ तुला. सुटला कसा? आज दुपारी. मी विचारत सुटला कसा? आता शेठचा माणूस म्हटल्यावरती त्या पाटलाची तरी काय भिषा दे, या कव्वाला आतमध्ये ठेवायची. आणि हो, मी सुद्धा काही वर्षी या लाईन मध्ये काम केलंयच, त्यामुळे आपली पण थोडीफार वट आहेच. त्या वटच्या जोरावर माझ्यासमोर घोडा घेऊन बसलायस तू. नवा बाप मिळाला काय तुला? अरे औकात ती काय तुझी? माझी औकात आज झिरो आहे, पण तुम्हीच केली ती. मला माहितीये माझा गेम होणार आहे. बघ आता कशी छान हवा खेळायला लागली. काही नको हवा खेळती, मला असंच आवडतं स्वतःला कोंडून घ्यायला. ते आम्हाला छू कोण करत याच्यावर बरंच अवलंबून. आता ही फाईल मी तुम्हाला दिली आहे, याची पोस्ट तुम्ही देणार नाहीच ना मला? पण एक लक्षात ठेवा, ओरिजिनल पुरावे माझ्याकडे अजूनही आहेत. माझ्या वडिलांबद्दल एक जरी शब्द बोललास ना तर तुझं काय करीन याची कल्पना नाहीये तुला. कुठलं ते मूल दत्तक घ्यायचं आपण? त्यापेक्षा अभिच स्वतःच मूल असेल कधी चांगलंच ना. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती.
क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराचा धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता।